नमस्कार, माझे नाव आनंद अशोक वैद्य, राहणार शिरसगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर। मी सध्या माझ्या शेतात कांदा या पिकाचे उत्पादन घेतले होते। ते या माझ्या प्लॉटमध्ये आपण बघताय, माझ्या पाठीमागचाच हा माझा प्लॉट आहे। पण लागवडीनंतर एक 15 दिवसांनी असे नजरेस आले की कांद्यावर डावणी, भुरी आणि करपा या प्रकारचा रोग येऊ लागलाय। त्यानंतर मी थोडीशी चौकशी केली मार्केटमध्ये, तर मला असे कळले की एक प्रोकेअर कंपनीचे औषधे प्रोडक्ट स्पिरुलिन हे मार्केटमध्ये त्या रोगांवर चांगले औषध आहे। त्यासाठी मी ते औषध घेऊन 100 लिटर पाण्याला 200 ग्रॅम याप्रमाणे वापरले। त्याचे मला 4 ते 5 दिवसात असे रिझल्ट भेटले की कांद्याचा करपा, डावणी, भुरी या सर्व प्रकारचा रोग हा लागलाच नाही असा झाला। त्यानंतर मी पुढचे जे कांद्याचे फुगवण किंवा कलर हे जे प्रकार असतात कांद्याचे, यासाठी दुसरा स्प्रे हा 45 दिवसांनी घेतला, म्हणजे कांदे लावल्यानंतर 45 दिवसांनी। त्यासाठी मी प्रोकेअर कंपनीचेच युनिक हे प्रोडक्ट 100 लिटर पाण्याला 30 ml याप्रमाणे वापरले। त्यानंतर कांद्याचाच 10 ते 8 दिवसात असा रिझल्ट आला की कांद्याची साईज आणि कलर आणि जे कांद्याचं आपण पातेला म्हणतो काळो की ही एवढी दिसून आली, दृष्ट लागण्यासारखेच एक कांद्याचे हे झाले ते माझे उत्पादन आले। आपण लागलं तर कांदे बघू शकता, पाठीमागा प्लॉटही दिसतोय कांद्याचा, की कांद्याची पात हिचा जो कलर येतो तो पूर्ण काळा होऊन जातो। कांद्याची साईज आणि कलर हा जो मला होता अपेक्षा, त्या अपेक्षापेक्षाही जास्त तयार झालाय। त्यानंतर जे मला सर्वजण विचारत होते की कांद्याचं तुम्ही काय केलं, मी हक्काने सांगतो आज प्रोकेअर कंपनीचे जे आहे मी वापरलेले औषध आहे, जे स्प्रे घेतले स्पिरुलिन युनिक हे औषधांचे मलाही गावातल्या आणखीन लोकांनी चर्चा करून विचारलं की तुम्ही काय कसे वापरले काय वापरले, तर मी हक्काने सांगतो आज हे औषधं असे आहेत की मी माझ्या डेअरिंगवर केले होते, पण असं वाटतंय आज खरंच ते औषधांचा रिझल्ट एवढा छान आहे। तरी मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांकडून एक अपेक्षा करतो की मार्केटमधल्या कुठल्याही दुसऱ्या जाहिरातींना न भुलता व त्यांच्या आश्वासनांना बळी न पडता आपण प्रोकेअर या कंपनीचे स्पिरुलिन व युनिक हे दोन औषधांचा वापर करून आपलं उत्पादन वाढवा व भरघोस उत्पादन घ्या। धन्यवाद।